प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। जळगाव विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास आराखडा तयार केला आहे। भारतीय विमानतळ प्राधिकरणाने भविष्यातील विमानांची संख्या व प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या धावपट्टीचा विस्तार करणे, नवीन टर्मिनल बिल्डिंग, कार्गो टर्मिनल उभारणे आदी विकासांचा समावेश असून ही कामे मार्गी लागण्यासाठी अडचण हटवायला सुरुवात झाली आहे। डीजीसीएची टीम विमानतळाला भेट देऊन पाहणी करणार असून त्यावर आराखड्यासाठी निधीला मंजुरी देणार आहे। टूजेट या विमान कंपनीतर्फे अहमदाबाद ते जळगाव व जळगाव ते मुंबई या मार्गावर विमान सेवा सुरू आहे। कोरोना काळातही या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून कोरोना काळापर्यंत अनेक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे व नाईट लँडिंगचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळावर भविष्यातील दळणवळणाचा विचार करतात। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याबाबत आराखडा तयार केला आहे। जळगावहून गौरीसोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज, मराठी।